आघाडीचे आणि प्रसिद्ध तसंच लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर. एक अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर सुपरहिट ठरले. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही महेश मांजरेकरांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. महेश मांजरेकर यांच्यासोबत त्यांची पत्नी मेघा मांजरेकर यांनीही काकस्पर्श नटसम्राट यांसारख्या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारत सारांच्याच नजरा आकर्षित करून घेतल्या. या दोघांबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेघा मांजरेकर या दोघांची ही जोडी रसिकांच्या प्रचंड पसंतीस उतरण्यात पात्र ठरलेली जोडी आहे. तर आज आपण महेश मांजरेकरांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहणार आहोत. म्हणजे काय तर आपण त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत. महेश मांजरेकरांनी मेधा मांजरेकरांसोबत केलेलं हे दुसरं लग्न. त्यांची ही प्रेम कहाणी साधारण 1994-95 सालची आहे. त्यावेळी महेश मांजरेकर ध्यानी मनी हे नाटक पाहायला गेले होते. या नाटकात नीना कुलकर्णी मध्यवर्ती भूमिका करत होत्या. महेश मांजरेकर ज्या नाट्यगृहात हे नाटक पाहायला गेले होते तिथेच हा प्रयोग पाहायला एक सुंदर तरुणी देखील आली होती आणि ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून मेधा मांजरेकर होत्या. दिसायला सुंदर असलेल्या मेधा यांना पाहताच महेश यांना त्यांच्यात एक अभिनेत्री दडलेली दिसली. या काळात महेश मांजरेकर त्यांचा पहिला दिग्दर्शित करत असलेला आई हा सिनेमा करत होते. या सिनेमातही नीना कुलकर्णी मध्यवर्ती भूमिका साकारणार होत्या. महेश मांजरेकर यांना या सिनेमाच्या भूमिकांची गरज म्हणून दोन सुना हव्या होत्या. त्यातल्याच एका सुनेची भूमिका मेधा करू शकतात असं त्यांना दिसलं. मेधा या नीना कुलकर्णी यांच्या ओळखीच्या असल्याने महेश यांनी नीना कुलकर्णींकडून मेधा यांचा फोन नंबर घेतला. त्यावेळी नीना यांनी महेश यांना मेधाचा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. पण तरीही मेधाने आपल्या सिनेमात काम करावं अशी महेश मांजरेकरांची इच्छा होती. महेश मांजरेकर यांनी मेधा यांना फोन केला. फोनवर त्यांनी मेधा यांना सिनेमात काम करण्याविषयी विचारलं. महेश यांनी मेधा यांना सिनेमात काम करण्यासाठी विनंती केली. विनंती केल्यानंतर मेधा यांनी महेश यांच्या सिनेमात काम करण्यास होकारही दिला. पण त्याआधी त्यांनी महेश यांच्या समोर एक अट मांडली. मेधा त्यावेळी युरोप टूरला चालल्या होत्या, त्यामुळे युरोप टूर करून आल्यानंतरच मी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असं मेधा यांनी महेश यांना सांगितलं होतं. महेश यांनी मेधा यांची ही अट मान्य केली आणि सिनेमाचं शूटिंग पुढे ढकललं. युरोप टूर वरून आल्यानंतर मेधाने त्यांच्या या सिनेमाचं शूटिंग करण्यास सुरुवात केली. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये अधिक जवळीक वाढली. पुढे सिनेमा करतानाच या दोघांच्याही प्रेमाचे सूत जुळून आले आणि पुढच्या काही काळातच दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मेधा या केवळ या सिनेमाचा एक भाग राहिला नाहीत तर महेश यांच्या जीवनाचा त्या एक महत्वपूर्ण भाग देखील बनल्या होत्या. सुमारे 20 वर्षांपूर्वी झाली होती. महेश मांजरेकर मेधा यांना दिग्दर्शक म्हणूनच पहिल्यांदा भेटले होते. याच भेटीत महेश यांना मेधा आवडल्या आणि पुढे ते एकमेकांचे आयुष्यभरासाठी साथीदार झाले. जेव्हा हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते तेव्हा महेश आणि मेधा या दोघांचेही आधीच लग्न झालं होतं. महेश आणि मेधा यांचं हे दुसरं लग्न आहे. दोघांनीही त्यांच्या पहिल्या पार्टनर्सला घटस्फोट देऊन एकमेकांशी लग्न केलं. महेश यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं असून मेधा यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. महेश आणि मेधा या दोघांना सई मांजरेकर नावाची मुलगी आहे, जिने 2019 साली सलमान खान सोबत दबंग 3 या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. मेधा यांनी स्किन ट्रीटमेंट मध्ये स्पेशलायझेशन केलंय. स्पा कन्सल्टंट म्हणूनही त्या काम करतात. पण लग्नानंतरही मेधा यांनी अभिनय क्षेत्रात त्यांचं काम सुरूच ठेवलं. त्यांनी महेश मांजरेकरांच्या काकस्पर्श, दे धक्का यांसारख्या अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. तर मग तुम्हाला महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकरांची ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
Yeah.